नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींना, सॉल्व्हिंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. चॅनलला तुमच्याकडनं खूप छान रिस्पॉन्स मिळतोय, त्यासाठी तुमचे खूप आभार. या चॅनलवर तुम्ही पाहिलेलं आहे की मी इथे तुम्हाला प्रश्न सोडवून दाखवते आणि चारही पर्यायाचं एक्सप्लेनेशन देते, त्यामुळे कम्प्लीट प्रिपरेशन त्या टॉपिकचं आपलं इथे होऊन जात. याच शेवटच्या स्टेजच्या प्रिपरेशन मध्ये तुम्हाला जर चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक हवी असेल तर मी प्रोव्हाइड करू शकते. सगळं ऑनलाईन अवेलेबल आहे, तुम्ही पेमेंटही ऑनलाईन करायचं आहे आणि क्वेश्चन बँकही तुम्हाला ऑनलाईन मिळेल. याच्यामध्ये 4 मेगा टेस्ट पण इन्क्लुडेड आहेत, ज्या या शेवटच्या स्टेजच्या प्रिपरेशन मध्ये खूप उपयोगाच्या होतील. ही क्वेश्चन बँक नक्की घ्या. आजचा जो प्रश्न आपण डिस्कस करतोय तो 2020 प्रश्नपत्रिकेमधून घेतलेला आहे. भाताच्या शेतात बेडकांची संख्या कमी झाल्यास त्याचा काय परिणाम दिसून येईल? अधिक पीक, सापांची संख्या कमी, नाकतोडा कीटकांची संख्या जास्त. कमी पीक, सापांची संख्या कमी, नाकतोडा कीटकांची संख्या जास्त. कमी पीक, सापांची संख्या जास्त, नाकतोडा कीटकांची संख्या जास्त. की अधिक पीक, अधिक साप, नाकतोडा कीटकांची संख्या जास्त. प्रश्न वाचल्यावरती खूप कन्फ्यूज होत आहे ना, नाकतोडा काय, पीक काय, साप काय, बेडूक काय, काहीच कळत नाही. पण प्रश्न अगदी सोपा आहे. आपल्याला इथे आधी अन्न साखळी तयार करून घ्यायची आहे. अन्न साखळी ती कशी आपण तयार करू बघा. पीक, पिकावरती नाकतोडा असेल, नाकतोड्याला कोण खाईल? बेडूक. बेडकाला खाणारा साप. ठीक आहे, आता अन्न साखळीमध्ये त्यांनी म्हणलंय बेडकांची संख्या कमी झाली तर काय होईल. बेडकावर असं आपण क्रॉस मारला, नाही येत ते बेडूक, आता कमी झाली संख्या, मग काय होईल बघा. सापाला बेडूक खायला मिळणार नाही, त्यामुळे सापांची संख्या कमी होईल. येते लक्षात? नाकतोड्याला खाणारा कोणी राहणार नाही, त्यामुळे नाकतोड्यांची संख्या वाढेल. आणि हे जास्त वाढलेले नाकतोडे पिकांवर अजून हल्ला करतील, त्याच्यामुळे पिकाची संख्या कमी होईल. आलं लक्षात? येते? तर असं अन्न साखळीवरती आधारित हा प्रश्न आहे आणि हे त्याचे परिणाम होतील. मग हे परिणाम आपल्याला ऑप्शन बी मध्ये त्यांनी दिलेत, कमी पीक, सापांची संख्या कमी आणि नाकतोडा कीटकांची संख्या जास्त. समजलं? आलं लक्षात? सोपा होता ना प्रश्न. तर असा जेव्हा प्रश्न येतो आपल्या समोर त्यावेळेला रफ पेज दिलेलं असतं, त्याच्यावरती शांतपणाने अन्न साखळी असेल किंवा वेन डायग्राम असेल किंवा जोड्या लावा असेल, त्याची उत्तरं बनवून घ्या, लिहून घ्या आणि मग नंतर बघा पर्यायामध्ये आपण काढलेलं उत्तर आहे का. ओके, चालेल. मग आजचा व्हिडिओ इकडे थांबवते. अजून येणारे 4-5 दिवस आहेत, असेच व्हिडिओ घेऊन येते. तुम्हालाही कुठल्या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर मला कमेंट सेक्शनच्या थ्रू सांगू शकता, मी त्याचं सोल्युशन तुम्हाला इथे देईन. आणि एक गोष्ट, नेक्स्ट इयरसाठी माझी एप्रिलमध्ये बॅच सुरू होत असते, ऑनलाईन क्लासेस असतात. जर कोणी नेक्स्ट इयर अपियर होणार असेल तर त्यांनी माझ्याशी नक्की संपर्क करावा. चला, तुमच्या परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. टाटा.